प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 23 आणि यातल्या डहुळलेला डफ या प्रकरणाचा भाग 3 आपण ऐकणार आहोत. बुवांना मानवी स्वभावाचे बारकावे फार चांगल्या प्रकारे ठाऊक होते. ते माणसाला नुसत्या चेहऱ्यावरून बरोबर ओळखत. आल्या आल्या ते माणसाला बसू देत नसत. त्याला दरवाजापाशीच उभा करीत, आपाद मस्तक निहाळीत. तो जर एखादी गोष्ट पैशानं विकत घेऊ लागला की भिलाबुवा उजवी भुवई उंच चढून चढ्या आवाजात म्हणत, तुमचे पैसे तुमच्यापाशी धरावू द्या, आम्हाला त्याची लालूच कशाला दावताय. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल मुखी मुखी, तुमचे ये रवित्त धन ते आम्हा मूर्तिके समान. ये बघा शेवटी पैसा नाही येत बरोबर, समद जागच्या जागी नातेवाईकांच्या भांडणासाठी गप्प राहत, बरोबर येत्यात ती माणसं, हीच आमची खरी इष्टेट आहे. तुमच्या पैशाला तुमच्या पश्चात माणसं तोडण्याचं काम करायचं आहे. आता यावर काय बोलणार? भिलाबुवा गंगेच्या प्रवाहासारखे कसे काय बोलायचे ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. तो माणूस घायाळ व्हायचा. आला तसा जायला लागला की बुवा त्याला त्याचा हात धरून थांबवायचे, त्याला आपल्या जाजमावर बसवायचे, त्याला विचारायचे, आमच्या घरचं पाणी चालन ना? त्यानं होकारार्थी मान हलवली की बुवा खुश. जर का त्यानं पाण्याला नकार दिला तर मात्र त्याला वाजवायचेच. अरे साहेबा, पाणी नाही इटाळत, इटाळतं ते आपलं मन. मन लय विचित्र, त्याची न्यारीच तरा. आपल्यासाठी जे समज लागतं ते चालतं. आपल्याजवळ जे भरपूर आहे पण दुसऱ्यापासून घ्यायचं म्हणलं की त्याला सोळं लागतं. आता तुमच्या घरामध्ये हेच गोदामाईचं पाणी आहे ना की स्पेशल वॉटर आहे? तो पाणी सोडणारा कोण जातीचा असतो हे आपण नाही बघत. पाणी ते येळची गरज आहे ना, मग तो कुणी बी असं ना. पण तेच पाणी आमच्या घरामध्ये आल्यानंतर कसं काय सोवळ होतं हेच समजत नाही. आमच्या ज्ञानोबा माऊलीनं काय सांगितलंय, सांगितलंय अहो सूर्य काय शिळा, अग्नि काय तो ओवळा, नित्य वाहता गंगा जळा, काय पारुसे पण असेल. पाणी इथनं तिथनं सारखंच. गरीबाच्या घरात ते भांड्यात असतं, रावसाहेबांच्या घरामध्ये गल्लासामध्ये असतं, आणि एखाद्या राजाकडं सोन्याच्या भांड्यात असतं. पर पाणी ते पाणीच ना. बुवाच्या बोलण्यामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांची वचनं उगवत्या दिवसासारखी रसरसून यायची. आपल्या प्रतिपादनास ते अतिशय ठोस दृष्टांतही वापरीत. सतत 30 न चुकता ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर आषाढी वारीचा नेम आत्तापर्यंत कधीच चुकला नाही. वारीबरोबर जाणारा माणूस उत्तम अनुभवी असतो, त्याला सर्व काही समजतं. तोही आपल्या बुद्धीचा भावनेचा कस वारीत लावतो. वारी ही स्वतःचा शोध घेऊन स्वतःला मोकळं करण्यासाठी असते. ते एक प्रगल्भ विद्यापीठ म्हणा ना. अनुभवाच्या सुखदुःखाच्या धर्मशाळेतून फिरताना जो अनुभव येतो तो जन्मोजन्मी पुरतो. बुवा इथून शिकले. आपल्याला गाता येतं, वाजवता येतं, तेही बुवांना वारीतून समजलं. बाबाशास्त्री घाबऱ्या घाबऱ्या बुवांच्या घरी आले आणि म्हणाले, बुवा अहो धान्याची गाडी आपल्या आसराच्या वेशीपाशी आली आहे, ती वर चढताच बसली, बैल काही उठत नाही, धान्य गळू लागलंय, ते पोरं लुटतायत. बुवांनी कोपरी घातली, आर घेतली, निघाले. बुवांची चाल ताड ताड होती. आसराच्या वेशीपाशी धान्य गोळा करीत असलेल्या एका पोरानं बुवांना येताना बघितल्याने मोठ्यानं ओरडला, अर पळा बुवा आलं. पोरं पिशवी टाकून पळाली. एक दोन पोरांना बुवांनी पकडलं, सर्वप्रथम त्यांच्या कानशिलात लगावली, सगळ्यांना एकत्र गोळा केलं आणि धान्य गोळा करायला सांगितलं आणि कातावून म्हणाले, कार लुटता वय, तो भड बिचारा घाम गाळतो, कशी बशी पोटापुरती पिकं काढतो, आणि तुम्ही तुम्ही माजलात होय र. भिलाबुवांनी गाडीभोवती प्रदक्षिणा केली, बैलाकडे एकवार पाहिलं, या या असं केलं, पण तो बैलच काही केल्या बाजूला हटेना. सगळ्यांचा रस्ताच त्यानं अडवून धरला होता. बुवांनी आर खाली ठेवली, हात जोडून म्हणाले, यो नंदी देवा,
कशाला गरिबाची सत्व परीक्षा पाहताय? अव नाहीतर आम्ही थेट तुमच्या वरच्या साहेबापाशी भिडू हा? बघा, नाही तुमची इच्छा, काही वेळ तुम्हाला विचार करायला येळ देतो, नाही तुम्ही काय बी ठरवा पण जल्दीनं निकाल द्या. बुवांच्या आसपास माणसं गोळा झाली. बुवा बैलाकडे हात जोडून बोलत होते, माणसं त्यांच्याकडे पाहून हसत होती. बुवा मात्र मनापासून नंदीशी बोलत होते, प्रार्थित होते. बुवा शास्त्री मेटाकुटीला आले. त्यांनी बैलाला खूप मारलं होतं पण तो ढिम्म, त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नव्हता. काय बुवा, आजची तिथी मला वाईट लाभली बघा, बाबाशास्त्री म्हणाले. बुवांनी जरा थांबा अशी हाताने खूण बाबाशास्त्र्यांना केली. हात तुझ्या आईला असं म्हणून भिलाबुवांनी आर जी बैलाच्या पोटात खोपसली, तो बैल ताडकन उठून चालू लागला. बुवांनी बाबाशास्त्र्यांच्या हातात व्यसन दिले. सबंध चढ पार करीपर्यंत बुवा गाडीबरोबरच होते. पंचवटीतल्या दादाशास्त्र्यांच्या पत्नीला अर्धांग विकाराचा झटका आला. अचानक शास्त्रीबुवांना वैद्य भेटले. ते टाकळीस राहत होते. त्यांच्याकडे पारवे होते. पारव्याचं रक्त लावलं की हा रोग बरा होतो अशी खात्री दादाशास्त्र्यांना दिली. तसे दादाशास्त्री खूप प्रयोग करीत होते. जे कुणी सांगेल ते करीत होते. कुणी सांगितलं नी आपणच नेमकं ते केलं नाही असं व्हायला नको. आता रात्रीच्या वेळी टाकळीच्या रस्त्याला कुणी वाहन देईना. बैलगाडी असलेल्या बाबाशास्त्र्यांनी त्यांना नकार दिला. सायंकाळी टाकळीच्या रस्त्याला गाड्याही लुटल्या जात, कारण मधल्या पायवाटांना इतका एकांत होता की कुणी कुणाला तोडून जवळच्या शेतात फेकलं तरीसुद्धा समजणार नाही. त्यामुळे कुणीही गाडी देईना, तांगाही मिळेना. त्यांना नीट धरून बसायला आधी वाहनावर एखादा धडधाकट माणूस बसायला हवा. बाबाशास्त्रीही बरोबर येईनात, कारण त्यांच्या सायन संध्येत खंड पडेल म्हणे. या या शास्त्रीबुवा, आम्हा गरीबाच्या घरी आज कस काही येणं केलं, भिलाबुवा त्यांच्याकडे पाठ सरकवीत म्हणाले. शास्त्रीबुवांनी भिलाबुवांचा हात सुटलेला पाहिल्यानंतर पाठ बसायला घेतला. अतिशय आर्जवानं ते म्हणाले, टाकळीला जायचंय, असं असं आहे, एवढी मदत करा ना. चला की आव आईला मी पाठगुळीवर नेतो की एकदम फुलावानी नेतो, तुम्ही काय बी काळजी करू नका. भिलाबुवांनी दादाशास्त्र्यांच्या पत्नीला पाठीवर घेतलं. संध्याकाळच्या किर्र झाडीतून बुवा चालले होते. त्यांच्या पाठोपाठ शास्त्रीबुवा भीतभीत चालले. त्यांचा पोरगा तर नुसता थरथर करीत होता. थोडंसं कुठं खुट्ट झालं की तोच बाबाशास्त्र्यांना धरायचा. बुवा मात्र धीमेपणाने गप्पा मारीत चालले होते. बुवांनी दादाशास्त्र्यांच्या पत्नीला वैद्यांच्या घरी नेलं. पारव्याचं रक्त लावलं. मध्यरात्री घरी आणलं. दुसऱ्या दिवशी दादाशास्त्र्यांनी भिलाबुवांना बाजरीचं पोतं पाठवलं. बुवांची सेवा काय विलक्षण होती. ते पोतं मांगवस्तीमध्ये प्रसाद म्हणून वाटलं. श्रोते हो, डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तकातल्या डहुळेला डफ या प्रकरणात भिलाबुवांचं व्यक्तिचित्रण आपण ऐकतो आहोत. जातीभेदाच्या भिंती भेदू पाहणारा भिलाबुवा, विठू माऊलीची वारी न चुकता करणारा वारकरी, जातीधर्माच्या आखलेल्या रेषा पुसून फक्त माणुसकीचा धर्म जपणारा आणि या धर्मानुसार सगळ्यांच्या उपयोगी पडणारा, सगळ्यांना मदत करणारा हा भिलाबुवा एखाद्या समाज सुधारकासारखाच भासतो. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तम उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.